बल्लारपूर शहरातील श्रीरामवाड येथे राहणारे प्रशांत गद्दाला यांचे नाव मतदारातून गहाळ झाल्याने त्यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांना निवेदन दिले आहे. मागील 5 ते 6 निवडणुकीत गद्दाला यांनी मतदान केले आहे, मात्र 2024 मतदारातीत माझे नाव गहाळ झाले. याबाबत मी तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात गेलो, मात्र मला समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे, अशी प्रतिक्रिया गद्दाले यांनी दिली. विशेष म्हणजे मी माझ्या पत्नीचे नाव 1.5 महिन्यापूर्वी मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. पत्नीचे नाव मतदार यादीत आले, मात्र माझं नाव आले नाही. प्रशासनामार्फत झालेली ही चूक आहे, पण ते मान्य करीत नाही. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र का मतदाता आज मैंने वोटिंग यादी चेक किया था, जिसमें मेरा नाम ये लोकसभा में काटा गया. पिछले कई सालों से मैं वोटिंग कर रहा हूँ, पिछले विधानसभा में, महानगर पालिका में और अनेक इलेक्शन में मैंने मतदान किया हूँ, लेकिन ये यादी जो बनी है नई वाली 2024 का लोकसभा की, इसमें मेरा नाम काटा गया है. नाम काटने का पीछे का कारण क्या, इन्होंने नाम क्यों काटे और नाम काटे तो काटे किस कारण से काटे, इसका कारण मेरे को पता चले. इसके लिए मैं बल्लार शाह के तहसीलदार और SDPO आदरणीय अपने साढ़वे साहब से बात किया रात को शाम में फ़ोन करके. साहब बोला मेरा नाम क्यों काटा गया, किस ढंग से काटा गया, नाम मतदाताओं के क्यों काट रहे आप. तो उनका कहना क्या है, आपसे जो बनता हो करो, इस ढंग से अगर कोई नायब तहसीलदार या SDPO बात करता है तो मतदाता ने क्या करना चाहिए.